व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा. आताची मोठी बातमी आपण बघतोय, ही दृश्य आपण बघतोय इगतपुरी मधली. सिल्लोडच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आता इगतपुरी मध्ये दाखल झालेले आहेत. इगतपुरी मध्ये मधल्या कंपनी मध्ये जिंदाल कंपनी मध्ये जो स्फोट झालेला होता त्याच्यानंतर सुयश हॉस्पिटल मध्ये खरं तर तिथे जे जे जखमी झालेले आहेत त्या कामगारांना दाखल करण्यात आलेले आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. आणि त्याच कामगारांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री सध्या इगतपुरीच्या सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे इगतपुरीमध्ये दाखल झाले. आताची ही ताजी दृश्य आपण बघतोय साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्हली. नाशिकच्या इगतपुरीमधल्या जिंदाल या कंपनीमध्ये जो भीषण असा स्फोट झालेला होता अजूनही तिथे बचाव कार्य सुरू आहे. आणि तिथले जे कामगार होते जे होरपळलेले होते त्या सगळ्यांना सिव्हिल रुग्णालय सुयश या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. खासगी रुग्णालय आहे, इथे या कामगारांवरती उपचार केले जात आहेत. आणि त्यांची भेट घेण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत. आताची ही दृश्य आपण बघतोय नाशिकमधली इगतपुरीमधली. इथल्या रुग्णालयामध्ये जे कामगारांवरती उपचार सुरू आहेत तिकडे त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत. जेव्हापासून ही घटना घडली दुपारी 12:30 वाजल्यापासून खरं तर मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेत आहेत. सध्या याबद्दल तर्बेश शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील. मुख्यमंत्री आता दाखल झालेले आहेत आणि कामगारांशी ते विचारपूस करतायत, काय आताची अपडेट आहे? बरोबर, इगतपुरी तालुक्यामध्ये जिंदाल पॉलिथिन कंपनीमध्ये आज सकाळी आग लागली होती आणि आगीमध्ये जवळपास 15 ते 17 लोक जखमी झालेले आहेत तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. जखमींना नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता जखमींना भेटण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहे आणि ते जे जखमी कामगार आहेत त्यांची विचारपूस करत आहे. त्यामुळे आताची ही अपडेट आपण बघतोय इगतपुरीमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा दाखल झालेला आहे. जिंदाल कंपनीमध्ये जी आग लागलेली होती त्या आगीमध्ये जे होरपळलेले कामगार होते त्यांना नाशिकमधल्या सुयश रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्या कामगारांशी बातचीत करण्यासाठी त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री आता दाखल झालेत. सध्या अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अभिजितकडे जाऊयात. अभिजित, आता मुख्यमंत्री सिल्लोडचा दौरा करून त्यानंतर आता या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती इगतपुरीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून काही अपडेट मिळते का? त्यांनी काही मदतीची वगैरे घोषणा केलेली आहे का? मी या ठिकाणी थोडीशी दुरुस्ती करेन. मुख्यमंत्री आत्ता नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये या कंपनीमध्ये जे अग्नितांडव झालं त्यातले जे कामगार जखमी आहेत त्यांना सुयश हॉस्पिटलला उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री आत्ता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सध्या मुख्यमंत्री आता या जखमी कामगारांची विचारपूस करत आहेत आणि अधिकाऱ्यांकडून देखील मुख्यमंत्री माहिती घेत आहेत की ही आग नेमकी कशामुळे लागली असावी, काय कारणं त्याची असावीत आणि नेमके आतमध्ये किती कामगार अडकलेले होते, त्यांना कशा पद्धतीने रेस्क्यू करण्यात आलेला आहे, आतमध्ये आणखी काही कामगार त्या ठिकाणी आहेत का, याची सगळी चौकशी मुख्यमंत्र्यांकडून केली जाते. सोबतच पुढच्या काही वेळामध्ये मी आत्ता ज्या ठिकाणी मुंडेगावला जिंदाल कंपनीच्या बाहेर उभा आहे त्या ठिकाणी देखील मुख्यमंत्री पुढच्या काही वेळामध्ये पोहोचणार आहेत. या ठिकाणी देखील घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. विशेष म्हणजे 2 जणांचा आत्तापर्यंत या अग्नितांडवामध्ये मृत्यू झालेला आहे.
दोघी महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या अजूनही आग त्या ठिकाणी धुसमसते आणि त्यामुळे आत्ता काही वेळापूर्वी पुन्हा एकदा MIDC चे फायर फायटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहे। या सगळ्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही आग लागलेली होती ती संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती पूर्णपणे आगीने अजूनही धुसमसते, त्यामुळे आतमध्ये जाणं कुणालाही शक्य नाही, त्यामुळे आतमध्ये आणखी कुणी कामगार अडकलेले आहेत किंवा नाही याची देखील माहिती घेणं सध्या तरी मुश्किल आहे। मात्र जेव्हा ही आग पूर्णपणे त्या ठिकाणी विझेल किंवा आगीवर नियंत्रण मिळवलं जाईल त्यानंतर मग अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा बचाव पथक त्या ठिकाणी जाऊन तिथे कुणी कामगार अडकलेले होते किंवा नाही याची पाहणी करणार, त्यामुळे नेमकी ही आग जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत आपल्याला जखमी किती आहेत किंवा मृतांचा आकडा किती आहे हे तोपर्यंत समजू शकणार नाही आहे। आग अद्यापही दुसमस्ती नेमकी ही आग कधीपर्यंत विझेल यासाठी आता खरं तर सगळे प्रयत्न, कारण ठाण्याहून देखील काही अग्निशमन दलाचे बंब मागवण्यास संदर्भात अधिकाऱ्यांचं बोलणं सुरू आहे, त्यासोबतच MIDC असेल आणि काही वेळापूर्वी आपण जसं सांगितलं तसं लष्कराला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं आणि एकूणच आता सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते ही आग विझवण्यावर प्रशासनाने केंद्रित केलेलं आहे, कारण सुरुवातीला खरं तर कंपनी प्रशासनाकडून देखील फारशी माहिती देण्यात आलेली नव्हती किंवा आग लागल्यानंतर त्या ठिकाणी नेमके काय रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे याची देखील माहिती प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासनाला देण्यात टाळाटाळ करण्यात आलेली होती, त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकाराची देखील चौकशी केली जाणार आहे। अतिशय गांभीर्याने प्रशासनाने हे सगळं प्रकरण घेतलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत, पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे आणि आग विझल्यानंतर मग आतमध्ये नेमकं आणखी कुणी त्या ठिकाणी अडकलेलं होतं किंवा नाही याची देखील संपूर्ण माहिती जी आहे ती समोर येऊ शकणार आहे। सध्या मुख्यमंत्री आता रुग्णांची विचारपूस करत आहेत, त्यांची चौकशी करत आहेत आणि पुढच्या काही वेळात आता जिंदाल कंपनीमध्ये देखील मुख्यमंत्री दाखल होतील आणि या सगळ्या घटनास्थळाची देखील पाहणी करणार आहेत। अगदी अभिजित, खरं तर आपण या सगळ्याचा आढावा मगासपासून घेतोच आहोत, मात्र अशी सुद्धा माहिती मिळालेली होती की या कंपनीमध्ये अजूनही डिझेलच्या काही टँक्स आहेत, तर तिथपर्यंत पोहोचण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे का? नाही, अद्यापही अग्निशमन दलाला त्या बिल्डिंगच्या जवळ किंवा आतमध्ये जाण्यात यश आलेलं नाही आहे, कारण संपूर्ण ते जे केमिकल आहे ते जे त्या ठिकाणचं जे प्लास्टिक वेस्टेज आहे किंवा प्लास्टिकचं जे मटेरियल आहे ते पूर्णपणे पेटलेलं आहे, केमिकल पेटलेलं आहे, त्यामुळे तिथपर्यंत जाणं अद्यापही अग्निशमन दलाला शक्य नाही आहे। संपूर्ण बिल्डिंग मगाशी देखील आपण दृश्यांमध्ये जे दाखवलेलं होतं, कारण संपूर्ण जो बिल्डिंग आहे ती पूर्णपणे पेटलेली आहे, अगदी खालच्या मजल्यापासून तर वरपर्यंत पूर्णपणे आगीचे लोट अजून देखील त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे अद्याप अग्निशमन दलाच्या जवानांना तिथपर्यंत जवळ जाणं शक्य नाहीये, दुरून पाण्याचा फवारा मारण्यात येतो, कारण त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला जे प्लास्टिकचे जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल पेटलेलं होतं, गवत पेटलेलं होतं, त्याची आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवलेली आहे, मात्र जी आग त्या बिल्डिंगला ज्या त्या ठिकाणी लागलेली आहे ती आग प्रत्यक्षात विझवणं अद्याप शक्य नाहीये, कारण त्याला जसं मी आधीही उल्लेख केलेला होता की एका विशिष्ट प्रकारचं फोम ही केमिकलची आग विझवण्यासाठी लागतं। अगदी, त्यामुळे अभिजित तुमच्याकडून वेळोवेळी या सगळ्या घटनेचे ताजे अपडेट्स घेत राहू। तुर्तास आपण हे बघतोय दृश्य, मुख्यमंत्री सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत आणि इथल्या जे जखमी कामगार आहेत त्यांच्यावरती ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांची विचारपूस मुख्यमंत्री करताना दिसत आहेत।